या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ज्या बहुजन समाजाची मुलं शिकतात त्या मुलांना साधा गणवेश तुम्हाला देता आला नाही. मुलांच्या शाळेच्या गणवेशामध्ये सुद्धा टक्केवारी पाहण्याचं काम या लोकांनी केलं. पहिला गणवेश शाळेच्या स्तरावर दिला जात होता, मुख्यमंत्र्यांनी योजना आणली, सगळ्या राज्यातल्या मुलांचा गणवेश राज्य सरकार विकत घेणार, मग कपडे शिवणार, मग मुलांना देणार, योजना फसली. या सरकारला लाज वाटायला पाहिजे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बिना गणवेशाची मुलं झेंडा वंदनाला गेली. कसल्या पद्धतीचं सरकार तुम्ही चालवताय? आज तुमच्या जाहिरातीमध्ये तुम्ही बहुजन बहुजन करताय, अरे पण त्याच बहुजनातल्या बहुजनांच्या घरातला तरुण मुलगा ज्या कंपन्यांमध्ये कामाला जाणार होता त्या सगळ्या कंपन्या तुम्ही गुजरातला नेल्या, त्याच्याबद्दल काय करायचं? खरं तर या कंपन्या गुजरातला जात असताना इथल्या मराठी नेत्यांनी खऱ्या अर्थाने बंड पुकारलं पाहिजे होतं, पण बंड पुकारायचं सोडून ही लोक शंडासारखी दिल्लीच्या दरबारी मुजरा घालण्यात व्यस्त आहेत.